उद्धव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये केलंय. तर मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार की ठाकरेंच्या वचनावर असा सवाल करत इंडिया आघाडीचं सरकार आल्यास महाराष्ट्राची लूट थांबवणार, शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणार असं वचनही ठाकरेंनी दिलंय. गुंडागर्दी करतायत, मस्ती मध्ये आहेत. तुम्ही इकडे शेतकरी किती आलेत? एक काम करावं लागेल तुम्हाला, या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावं लागेल. कोणावरती फिरवायचा नांगर? गुंडागर्दीवरती. आणि गुंडागर्दी पूर्णपणे नामशेष करून टाकायची. जसं मोदींची गॅरंटी आहे, त्या गॅरंटीवर विश्वास ठेवणार का उद्धव ठाकरेंच्या वचनावर? मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर महाराष्ट्राची जी लूट चाललेली आहे ही लूट मी थांबवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचं लुटून नेलेलं वैभव मी परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हमीभाव मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर घणाघात केला होता. जळगावात उमेदवाराच्या प्रचाराला आलेल्या संजय राऊतांनी शिंदेंवर पलटवार केला. राऊतांनी आगामी निवडणुकीनंतर शिंदेंचं अस्तित्व राहणार नसल्याचा दावा देखील केलेला आहे. त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे, त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काही महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे, दिल्लीचं केंद्राचं काम, मोदीजींचं काम, आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. कोण एकनाथ शिंदे? उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल. संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे 4 जून नंतर कळेल. राहुल गांधी यांची जी खिचडी आहे त्यामध्ये डब्बे नाही आहेत, फक्त इंजिन आहे. आणि या इंजिनमध्ये फक्त राहुल आणि सोनिया गांधींना बसायला जागा आहे. ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंनाच जागा आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. वर्ध्यामध्ये रामदास तडस यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते, त्यावेळी फडणवीसांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला बोल केला आहे. इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीलाच जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंना जागा आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेला जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये तुमच्याकरता जागा शिल्लक नाही, त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं, बंद पडलेलं इंजिन या ठिकाणी राहुल गांधींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळत आहे.